नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये जो आपला घटक आहे तर्कसंगती व अनुमान आणि या घटकाचा भारांश आहे 12%, या घटकामध्ये आपण नातेसंबंध हा उपघटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर आपण नातेसंबंधाचा जो फ्लो चार्ट आहे, चित्रांच्या माध्यमातून आपले नाते आपल्या जवळच्या व्यक्तींशी कोणते प्रकारचे असतात त्याचा अभ्यास आजच्या या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. कुटुंबातील सदस्यांचे परस्परांशी असलेले नाते, जसे की आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, तसेच नजीकचे जे नातेवाईक असतात, काका काकी, मामा मामी, मावशी, आत्या आणि त्यांची मुले यांच्याशी असलेले नाते, याबद्दल ज्ञान आपणाला असणे आवश्यक आहे. तर वडिलांचे कडील जे नाते असतात त्या नात्यांमध्ये आपण समोर तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून व्यवस्थित समजता येईल. बघा, आजी आजोबा, आजी आजोबांमध्ये मग आता आजी आजोबांची ही आई, आपले आई वडील, त्यानंतर काका काकी आणि आत्या आणि मामा, ही तीन प्रकारची समजा मुले आहेत, दोन मुले आणि एक मुलगी आहे. मग आपण जे आई वडिलांखाली तुम्ही दाखवलेले आहात, तर यांचे जे आई वडील तुम्ही आहात समजा, तिथे आता चित्रांमध्ये तुम्ही आहात समजा, म्हणजे तुमचे वरती आजी आजोबा आहेत, त्यानंतर वरती आई वडील आहेत, त्यांच्या शेजारी आपल्या आई वडिलांचे जे भाऊ आहेत ते आहेत काका, आणि त्यांची जी पत्नी आहे त्याला आपण काकी म्हणतो. त्यानंतर वडील आहेत, वडिलांचे जी बहीण आहे त्यांना आपण आत्या म्हणतो, आणि त्या आत्याचे जे पती आहेत त्यांना आपण मामा म्हणतो, आणि त्यांची जी मुले असतात ती आते भाऊ आणि आती बहीण असतात. काका आणि काकूची जी मुले असतात ती असतात चुलत भाऊ आणि चुलत बहीण. ह्या प्रकारचा जी जवळची नातेवाईक ही आपल्याला माहीतच असतात. बघा, त्यानंतर आहे वडिलांकडचे नाते. समजा आमचे आपल्या वडिलांची आई आहे, ठीक आहे, मग आपल्या वडिलांची ती कोण झाली, पत्नी झाली. परंतु मग वडिलांचा जो भाऊ आहे आणि आपली जी आई आहे यांच्याशी जे काका, आपले काका आणि आई यांचं कोणतं नातं आहे, तर यांचं दीर आणि भावजई अशा प्रकारचं नातं आहे. त्याचप्रकारे जी आपली आई काकाची जी पत्नी असते ती आपल्या आईची कोण लागते, तर जाऊ लागते. आणि मग आपल्या आईचे ते काकाचे आणि काकूची मुलं असतात ती कोण लागतात, पुतण्या आणि पुतणी अशा प्रकारचा हे सुद्धा एक नातेसंबंध आपण. त्यानंतर आहे वडिलांकडच्या नात्यांमध्ये, बघा आपले जे वडिलांची जी बहीण असते ती आपल्या आईची कोण लागते, ननंद लागते. आणि जे मेवणे असतात वडिलांचे ते कोण लागतात, नंदाई लागतात, ठीक आहे. म्हणजे हा सुद्धा चार्ट घेणं, लक्षात घेणं आपलं गरजेचं आहे. त्यानंतर चार्टच्या माध्यमातून आईकडील नाते, बघा आजी आजोबा, त्यानंतर आई वडील हे एक झाले, त्यानंतर मामा मामी आणि मावशी काका, ठीक आहे. म्हणजे आपल्या आजी आईकडची जी आजी आणि आजोबा आहेत, या ठिकाणी एक आई त्यांची मुलगी झाली, एक मुलगा मामा झाला, आणि दुसरी मुलगी ही आपली कोण झाली, मावशी आणि ते काका झाली. मग आता आपण तुम्ही चित्रामध्ये आहेत असं समजा, आणि मग आपले मामा आणि मामी, ठीक आहे. त्याचप्रमाणे आईची बहीण कोण लागते, आपली मावशी, आणि मावशीचे पती कोण लागतात, काका, आणि त्यांचे मुलं हे मावस भाऊ लागतात. मामा मामीची मुलं आपली कोण लागतात, मामे भाऊ आणि मामे बहीण लागतात. अशा प्रकारचं नातं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, नात्या प्रकारामध्ये आईची लक्षात घ्या. आता आपली आई आहे, मग आईचा कोण झाला, भाऊ झाला, बरोबर. भाऊ हा आपल्या वडिलांचा कोण लागतो, तर वडील त्याचे मेहुणे किंवा दाजी आपण ज्याला म्हणतो ते, ठीक आहे. आणि आपला तो मामा झाला, आईचा तो भाऊ झाला. त्यानंतर मामाची पत्नी आईची कोण लागते, भाऊजाई लागते, बरोबर. आणि त्या मामी आईच्या कोण लागतात, तर ननंद लागतात. मामीचं नातं आईशी काय आहे, नंदेचं आहे. मग त्याचप्रकारे मामा आणि मामीची जी मुले आहेत ती आपल्या आई आणि वडिलांची भाचे लागतात, बरोबर. हा चार्ट लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचप्रकारे आता आपली जी मावशी असते ती आईची कोण लागते, तर बहीण. प
परंतु आपल्या वडिलांची ते ती कोण लागते, मेहुणी लागते, आणि त्यांचे पती म्हणजे आपले जे काका आहेत ते वडिलांचे साडू लागतात. बघा ठीक आहे. त्यानंतर ह्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही आहेत बघा इथं, म्हणजे माझे कोण आहेत ते आत्या, वडिलांची कोण आहे ती बहीण आहे, आईची कोण आहे ननंद आहे. त्यानंतर मावशी, तर वडिलांची मेहुणी, आईची बहीण. त्यानंतर आजी, वडिलांची आई, आणि आईचं कोण आहे सासू आहे. आजोबा देखील वडिलांचे वडील आहेत आपले, आणि आईचे कोण लागतात सासरे लागतात. त्यानंतर मामा आहेत आपले, ते वडिलांचे कोण लागतात मेहुणा लागतो, आणि आईचा कोण लागतो भाऊ बहीण. आता माझी कोण बहीण, वडिलांची मुलगी, आणि आईचा आईची देखील मुलगी. त्यानंतर काका, वडिलांचा भाऊ असतो तो, आणि आईचे दीर किंवा भाऊजी लागतात. त्यानंतर काकू, कोण लागते वडिलांची भाऊजाई, आणि आईची जाऊ लागते. त्यानंतर चुलत बहीण, चुलत भाऊ, तो पुतण्या पुतणी. ह्या चारच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित अशा